जे काही हवंय ते ZEE5 ऍप वर ZEE5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. काय मदत करू शकतो आम्ही तुमची? म्हणजे मोकळेपणानं बोला, तुमच्या घरी येऊन जो काही माहोल अनुभवतोय ना मी, तुम्ही म्हणाल ते करायला तयार होतो आम्ही तुमच्यासाठी. मी तुम्हाला एकंदरीत सगळं समजावून सांगतो. काय पेंढरकर साहेब, आम्ही आता नवीन पक्षाची स्थापना केलेली आहे आणि त्याचं अध्यक्षपद आमचे चिरंजीव प्रतापराव सांभाळत आहेत. पण प्रताप, तू परंपरा म्हणून राजकारणात आलायस की रावसाहेब मागे लागलेत म्हणून? खरं तर मला चांगली कामं करता यावी म्हणून मी राजकारणात. वा. आणि तुम्हाला सांगतो पेंढरकर साहेब, प्रतापरावांवर इथल्या शेतकऱ्यांचा खूप जीव आहे. प्रतापराव जे सांगतील ते शेतकरी कुठल्याही किमतीवर करायला तयार होतात. म्हणूनच इथली सगळी सूत्र आम्ही त्यांच्या हातात दिलेली. कसं आहे, आमचा पक्ष नवीन आहे, अजून महाराष्ट्रभर दौरा करायचा आहे, कार्यकर्त्यांची विभागवार फौज उभी करायची आहे, लोकांचा पाठिंबा खूप मिळतोय. पण आता आम्हाला गरज आहे की तुमच्या. नमस्कार पेंढारकर साहेब. राम राम रावसाहेब. हे वा आबासाहेब, तुम्ही या 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 बसा. ते आमचे चिरंजीव अंकुश. अरे चला सुखी या या बसा बसा. हे ची देवाचे दर्शन सदा राही समाधान. वा आबासाहेब, याच्या तोंडी देवाचे अभंग. फार धार्मिक आणि सात्विक वातावरणात वाढलेलं दिसतोय. साहेब, तुम्हाला आयुष्यात एकदा तरी भेटायची इच्छा होती, आज ती पूर्ण झाली. आज खूप मोठा दिवस आहे माझ्या आयुष्यात. इट्स माय प्लेजर. बोला आबासाहेब, काय काम कडलं? काय पेंढारकर साहेब, अहो काम असलं कीच बोलायचं, किंवा घरी बोलून आदर सत्कार करून कामं करून घ्यायची. यामध्ये जरा स्वार्थाचा वास येतो. आमच्या मनात तसा स्वार्थ विरुद्ध काय नाही बरं का. तुम्ही गावात आल्याचं कानावर आलं म्हणून म्हणलं भेट घ्यावी. काय दिवस उगवलाय आज, एवढी चांगली लोक एकत्र भेटतात. भविष्यात कुठलीही मदत लागली तर मला अवश्य सांग. मी काय म्हणतो पेंढारकर साहेब, आपण आधी जेवूया का? जेवण गरम आहे तोपर्यंत जेवणाची मजा, बाकी गप्पा काय चालू राहतीलच. हो तुम्ही ताटं सांगा ना, तोपर्यंत मी यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत ते समजून घेतो. प्रतापराव, गावात काय समस्या आहेत, कुणामुळे समस्या आहेत हे समजावून सांगतीलच. त्यांना शांतपणे बोलू द्या, मला जरा तुमच्याशी बोलायचं. चल आलोच. हे कसे का आले इकडे? पेंढारकर साहेब इकडे आले आणि तिकडे कोणाला येऊ द्यायचं नाही, सांगितलं होतं ना मी आधीच. हो सांगितलं होतं, मी तशी काळजी सुद्धा घेतली होती. पण बघा आता काय केलं, किती केलं हे राहू देत. आता कोणी केलंय आणि कसं केलंय हे शोधा. आणि बाहेर कार्यकर्त्यांची फौज उभी करणार होतं, त्याचं काय झालं? हो पण मला वाटलं की घरातल्या बातम्या बाहेर जात आहेत. त्या कशा जात आहेत ना, ह्याच्याकडे जरा लक्ष द्या. मी बघतो मी बघतो. या आबासाहेबांनी ना माझ्या फुलांची फार माती करून टाकली. मेहनत आपण करणार आणि ऋण हे खाणार.